आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी दोघींच्या बाजूने राहणार आहे, पण या क्षणी कालचक्र वनदेवीकडे पोहोचवणं तुझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. वनदेवीसाठी असलेलं तुझं कर्तव्य पार पाडण्यासाठी आज इतक्या वर्षांपर्यंत मी प्राप्त केलेलं जपतप तंत्र मंत्र ऊर्जा शक्ती मी तुला प्रदान करणार आहे. त्याचा वापर करून तुला जे योग्य वाटेल ते कर. नेहमी असणारे जपमाळे हे बघ, दशमहाशक्तीने मी निर्माण केलेलं हे यंत्र आहे दशमहाशक्तीच. धर्माच्या विजयासाठी तू करत असलेल्या संघर्षात तुझा शत्रू बनून उभ्या राहिलेल्या शक्तीला हे यंत्र उद्ध्वस्त करून टाकेल. यात असलेली शक्ती मी तुला देणार आहे. हात पुढे कर. माझ्याकडची सर्व शक्ती आता तुला दिली आहे. तुझ्याकडे असलेल्या शक्ती सोबत आता ही शक्ती सुद्धा तुझ्या विजयासाठी कामी येईल. देवघरात का घेऊन आलीयस? नंदिनीवर मी वार केला असं तुला वाटतंय, पण तिनं मी नाही मारलं. नंदिनी विरुद्ध लढणारी एक शत्रु शक्ती आपल्या महालात शिरली. हा काय बोलताय ताई, नंदिनीमुळे आधीच आपल्याला त्रास होतोय, आता आणखीन एक शक्ती महालात शिरली असं तुम्ही सांगताय ताई? आधी त्या शक्तीला बाहेर काढा. आतमध्ये शिरलेली शत्रुशक्ती कोण आहे हे कळलं तर तिला बाहेर काढता येईल. आता ते कसं शोधायचं ताई? धूप पात्र घेऊन धूप जळव. मांत्रिक पावडर आहे ही, धुपात टाकून सर्वत्र पसरवली तर चांगली शक्ती असेल तर धूर असाच राहील, शत्रु शक्ती असेल तर धुराचं आगीत रूपांतर होईल. आता हे
हे धूपपात्र तुझ्या भवती गोल फिरव. या दिशेलाच ती शत्रुशक्ती आहे, त्यामुळेच या दिशेला येताना धुराचं आगीत रूपांतर होत आहे. तू हे धूपपत्र हातात घेऊन पुढे चल. दाखवू